पक्षांनी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असे काही भाष्य केले की पंकजा मुंडे आमच्याकडे आलं तर चांगलं आहे, पंकजा मुंडे आले तर आम्ही त्यांना अमुक देऊ तमुक देऊ, या गोष्टीला सुद्धा फार मी लाईट नोटवर घेतलं मार्क टाकून. तुम्ही लीगल प्रश्न सोडवू शकता पण एखाद्याची क्रेडिबिलिटी, एखाद्याचं करिअर संपवण्याचा हा डाव कोणाचा आहे? त्यामुळे पाठीत खंजीर खुपसण्याचं रक्त माझ्या अंगात दौडतच नाही आणि खुपसलेला खंजीर कसा योग्य हे सांगण्याचं माझ्याकडे कुठलेही शब्द नाही. नमस्कार, मी पत्रकार परिषद आज बोलवली आहे. त्याचं कारण तुम्ही सर्वच मला वेगवेगळ्या ठिकाणावरून फोन करताय, शेकडो फोन मला गेल्या 2 दिवसात आले आणि प्रत्येकाला वेगळं उत्तर देण्यापेक्षा मी सर्वांना एकत्र बोलवण्याचं पसंत करतो. मला या पत्रकार परिषदेविषयी आज आपल्याशी बोलताना थोडीशी पार्श्वभूमी सांगावीशी वाटते. 2019 मी भारतीय जनता पार्टीची उमेदवार होती आणि त्यावेळी निवडणुकीत माझा पराभव झाला. तो पराभव झाल्यानंतर अनेक अशा घटना घडल्या, अनेक निर्णय झाले, भारतीय जनता पार्टीतर्फे अनेक निर्णय झाले. त्या निर्णयामध्ये मी सामील नसले, मला तिकीट नाही मिळालं, मला उमेदवारी नाही मिळाली, अशा प्रकारच्या निर्णयानंतर मी नाराज असेन किंवा मी पक्षाच्या बाहेर जाणार अशा चर्चा गेले 4 वर्ष झाले. अनेक कार्यक्रमांमध्ये, खास करून जिथे मी माझ्या समाजाला, माझ्या फॉलोअर्सला संबोधते, त्या दसरा मेळावा 3 जून आणि 12 डिसेंबर अशा अनेक कार्यक्रमांमध्ये मी अत्यंत स्पष्टपणे माझी भूमिका मांडलेली आहे. परत परत माझी भूमिका मांडणं म्हणजे माझ्या नैतिकतेवर कोणाचा अविश्वास सिद्ध करण्यासारखं आहे. त्यामुळे मी आज आपल्या सर्वांसमोर काहीही असं म्हणणार नाही की मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. गेले काही दिवस अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असे काही भाष्य केले की पंकजा मुंडे आमच्याकडे आलं तर चांगलं आहे, पंकजा मुंडे आले तर आम्ही त्यांना अमुक देऊ तमुक देऊ, या गोष्टीला सुद्धा फार मी लाईट नोटवर घेतलं कारण त्यांनी काही माझा अवमान केलेला नव्हता. या संदर्भामध्ये फारसं मी भाष्यही केलं नाही. पण मला वाटतं परवाच्या दिवशी अशी एक बातमी आली, त्या बातमीने मला खूप अंतर्मुख केलं आणि मला असं वाटलं आपल्या सर्वांशी बोललं पाहिजे. त्या बातमीमध्ये असं सांगितलंय की मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि आदरणीय सोनिया गांधी यांची भेट घेतली, माझी त्यांची 2 वेळा भेट झाली आणि मी काँग्रेसच्या वाटेवर. मला सर्व माध्यमांना एवढंच सांगायचं आहे, कोणत्याही बातमीसमोर एखादा क्वेश्चन मार्क टाकून तुम्ही लीगल प्रश्न सोडवू शकता पण एखाद्याची क्रेडिबिलिटी, एखाद्याचं करिअर संपवण्याचा हा डाव कोणाचा आहे? त्यांनी असंही सांगितलं की एका सांगलीच्या नेत्याच्या माध्यमातून मी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटले, मी काँग्रेसच्या वाटेवर. मग जेव्हा माध्यमांना सुद्धा जबाबदारी आहे, माध्यमांना सुद्धा कुठली बातमी देत असताना त्यांचे स्रोत काय हे सांगण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या चॅनलवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे आणि त्यांनी जे कथन केलेलं आहे त्या कथनाचे पुरावे त्यांना कोर्टामध्ये सादर करावे लागतील. त्यांनी सांगितलं असा कोणता जो नेता आहे ज्यांच्या माध्यमातून मी भेटले, त्यांनी भाष्य केले, याचे सगळे डिटेल्स त्यांना द्यावे लागतील. माझं करिअर हे कवडी मोलाचं नाही. 20 वर्ष राजकारणामध्ये मी काम करते, माझ्या स्पष्ट वक्तेपणामुळे, प्रामाणिकपणामुळे आणि माझ्या पर्सनॅलिटी जी डायरेक्ट लोकांशी संवाद साधते त्याच्यामुळे माझं नेतृत्व आहे, माझ्या संस्कार झालेले आहेत माझ्या वडिलांचे, गोपीनाथ मुंडे यांचे. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसण्याचं रक्त माझ्या अंगात दौडतच नाही आणि खुपसलेला खंजीर कसा योग्य हे सांगण्याचं माझ्याकडे कुठलेही शब्द नाही. त्यामुळे हे माझा स्वभाव नाही. मी माझ्या 3 जूनच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या चर्चा का होतात, कारण प्रत्येक वेळी पंकजा मुंडेंचं नाव येतं आणि पंकजा मुंडे मात्र त्या ठिकाणी येत नाही, त्या पदावर दिसत नाही, त्यामुळे या चर्चा होतात. तर हा दोष माझा तर नाही, याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे ते पक्षांनी द्यायला पाहिजे की पंकजा मुंडे आता पात्र असतील नसतील हे उत्तर मी किती वेळ देणार, मी हे देऊ शकत. जेव्हा जेव्हा जसं भागवत कराडांना राज्यसभा मिळाली, रमेश अप्पा कराडांना विधानसभा विधान परिषद मिळाली, त्याच्याही नंतर अनेक विधान परिषद झाल्या, जेव्हा जेव्हा माझं नाव चाललं तेव्हा तेव्हा माझं नाव नाही आलं याबद्दल मी कुठेही टिप्पणी केली नाही, कुठलंही ट्विट केलं नाही, सार्वजनिकरित्या त्याच्याबद्दल कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. पण त्यानंतर किंवा त्याआधी होणाऱ्या माझ्या भाषणाचे तुकडे काढून त्याचे अर्थ लावले जातात आणि हे अर्थ समर्पकही बसतात काही ठिकाणी. याचं कारण आहे पंकजा मुंडे का नाही आणि याचं उत्तर पंकजा मुंडेकडे असण्याचं कारण